रासाई शेंडुरेतील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या अन्यथा तीव्र लढा उभा करणार, राजीव पवार यांची प्रतिक्रिया। रयत संघटनेचे अध्यक्ष राजीव पवार यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। गेल्या 1.5 वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी आपापसातील संमतीने 10 फूट रस्ता आपल्या शेतामध्ये ये जा करण्यासाठी सोडण्यात आलेला होता। सध्या या गावामध्ये पवनचक्की प्रोजेक्ट व सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता कोणत्याही पद्धतीची नोटीस न देता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची 15 ते 20 एकर शेती रस्त्याच्या अतिक्रमणामध्ये जात आहे। यामुळे शेंडुरेतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावर कंपनी व प्रशासन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याविषयी शेंडुरेतील शेतकऱ्यांनी कंपनीला वारंवार नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करून देखील कंपनी शेतकरी यांच्यावरती मनमानी करत आहे। यासाठी येत्या 30 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कंपनीला मदत देण्यात आली आहे। येत्या 30 तारखेपर्यंत कंपनीचे सर्व कामकाज बंद ठेवण्याची अट कंपनीला शेतकऱ्यांच्याकडून घालण्यात आलेली आहे। येत्या 30 तारखेपर्यंत तोडगा निघाला नाही तर शेंडुरेतील शेतकरी मंत्री व खासदारांच्या दारामध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला। यावेळी ग्रामीण स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेंडूर शेतकरी व कंपनीमध्ये चर्चेतून निर्णय घेण्यासंदर्भात सूचना केल्या। कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्याकडून कंपनीचे कामकाज बंद करण्यात आलेले होते, यासाठी पोलीस प्रशासन मध्यस्थी करून चर्चेतून समन्वय साधण्याचे प्रयत्न करण्यात आले। यावेळी शिवाजी वाडेकर, संजय नाईक, सुरेश नाईक, शिवाजी लाड, संजीव लाड, संभाजी आंबोले, भरत ढोकरे, भिकाजी मोरे, बाबू वाडेकर, बाळू वाडेकर, कुमार पाटील, पांडुरंग मिसाळ, सदाशिव वाडेकर, सागर लाड, शिवाजी पाटील, नारायण आंबोले, सुधाकर कांबळे, बाळू कांबळे, विलास लाड, पिंटू लाड, बाळू वरुटे, विठ्ठल चोगुले, शंकर कारसेर, रामदास कुमटेकर, बसवराज मांगले, मारुती यादव, मारुती नाईक, संजय चौगुले, संतोष नाईक, प्रकाश तोडकर, विनायक गिरी, अनप्पा वरुटे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जर कंपनीला प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा विरोध व्हावा लागला तर तुम्हाला रोज उठून भांडण करावं लागलं। शेतकऱ्यांना पण त्रास आहे, तुम्हाला वाटत असेल की बाबा आम्हाला काही त्रास नाही, आमच्याकडे पैसा भरपूर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्हाला आम्हाला 80% त्रास लागला, तुम्हाला 20% तर त्रास। रोज यायचं, बंद पाडायचं, तुम्हाला जेसीबीला पगार द्यायला पाहिजे, कामगारांना पगार द्यायला पाहिजे, तुमच्याकडे ते काही सोडणार नाही। तर मी काय म्हणालो, एकदा तुमच्या मेन ओनर बरोबर चर्चा करा आणि ह्यातनं काहीतर मध्य तोडगा काढून निर्णय करून उद्या तुम्हाला ही कंपनी तुमची किमान किती वर्ष राहणार आहे? 25 वर्ष राहणार, 30 वर्ष। मग 30 वर्ष म्हटलं तर आम्ही जाऊन आमची पोरे येणार, तुम्ही जाऊन पोरे येणार, हा एकमेकाचा वाद जे आहे हे जर वाद संपवायचा असेल तर तुमचे मेन कोण डायरेक्टर कोण असतील बॉडी त्या लोकांच्याबरोबर मिटिंग करा आणि एकदाचा हे वाद संपवा। एक असा वाद संपवा की आम्ही काय मागण्या केल्यात त्या 100% आमच्या मागण्या मान्य व्हावं अशी आमची भूमिका आहे। तुम्ही त्यात नाही, आम्ही 4 पाऊल मागं आला तर तुम्ही 2 पाय तर पुढे यायला पाहिजे ना। तुम्ही नाही आम्ही करणारच म्हटला तर हे लोक रोज येऊन बसणार, तुमच्या गाड्या अडवणार, मग पोलीस येणार, मग पोलीस आम्हाला हे करणार, तुम्हाला हे करणार, हे आमचा वाद चालू करणार। तेव्हा एक निर्णयावर या, आम्ही तुम्हाला 30 तारखेपर्यंत टायमिंग देतो आहे। आज तारीख किती आहे? 23। 5-7 दिवसाची टायमिंग देतो आहे। तुमच्या मेन कोण ओनर चेअरमन डायरेक्टर आहे त्यांच्याबरोबर चर्चा करा, ह्या गावच्या ह्या ह्या समस्या आहेत म्हणून तुम्ही मांडा। आता आम्ही शेंडूर गावच्या वतीनं सगळ्यांना निवेदन दिले आणि त्यानंतर तुम्ही बसून एक मध्यस्थी, एक ह्यातले 4-5 लोक, तुमचे 4 लोक साहेब बसूया कुठंतरी एक चांगल्या ठिकाणी आणि ह्यातनं एक असा मार्ग काढूया की गावचं बी नुकसान झालं पाहिजे, नुकसान झालं नसलं पाहिजे, कंपनीचं बी झालं नसलं पाहिजे, कुठंतरी एक चर्चेवर या। नाहीतर तुम्ही काय करणार, 30 तारीख झाली, आता मागच्याडा इथं ग्रामपंचायतमध्ये तुमचं 2 हेगडे काय सांगून गेलं, आम्हाला टायमिंग द्या, आम्ही विषय संपवतो। 4 दिवस टायमिंग द्या, येन रे सर, इब्रू हेगडे बंद नमग येन हे वगैरे नमग टायम कोटी आहे तप्पा टायम कोटी देऊ टायम कोट नंतर नेऊ केलचा चालू म्हणते नंतर दादागिरी म्हणजे कसं आहे, दादागिरी दंडूक शेत आणि कसं आहे सांगू काय, शेतकरी स्वतःच आज तुम्ही तुमच्या खिशातलं कोणाला तर चहा द्यायचं पेन काढून द्यायचं म्हटलं तर धाडस होत नाही आणि हे आम्ही जमिनी द्या लागले आमचं कसं होणार? आम्हाला तुम्ही हे म्हणालाय आम्हाला त्रास नाही, ह्यो जे फॅन फिरतोय त्याच्या फॅन काढणं जनावर बैल असते, म्हैस असते, गाय असते, सगळी जनावर असतात, करंट असतोय, आमचा नाही आमचं, आम्ही आंदोलन करताव, मार्ग करताव, डिस्कशन करून सांगूया, असं सांगा, हे सांगा, नाहीतर आम्ही तुम्हाला तुमचं कुठं प्रूव्ह कराय, आमचं काय पुरावा शेतकरी असणे काय तुम्ही आम्हाला? मग एक काम करतो आम्ही, एक सोपान साधं गणित आहे, भांडणच करायचं नको, आम्ही तुमचं काम बंद केलंय, आमची सगळ्यांची नावं लिहून घ्या, आमच्यावर किशी घाला, सोपानी साधं गणित कशाला वाद करायचं, झाल्यावर कसं कॉम्प्रोमाइज होते की नाही?
तसं तुम्ही आमची पाठ पहिला राजू पवार माझं नाव फर्स्ट ह्या सगळ्यांची नावं घ्या. आमच्यावर एक मोठा एफ आय आर आहे, पी एस आयला सांगा एफ आय आर आम्हाला आठ टाकून द्या, जामीन करून बाहेर येतो. तिथनं पुढे काय कोर्टात निर्णय तसं करूया, ते सोपं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं करूयाचकी. आणि सौर ऊर्जाचं जे चाललेलं आहे, आम्ही जिल्हा अधिकारी असेल, एस पी साहेब असेल, पी एस आय साहेब, सी पी आय साहेब, तहसीलदार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि ह्या भागाच्या मंत्री म्हणून तुमची पार्टनरशिप आहे, मुलग्याचं नाव त्यात आहे, याचा सारासार विचार केला पाहिजे. जर विचार केला नाही तर तुमच्या दारात येऊन आंदोलन केल्याशिवाय रईत संघटना गप असणार नाही, एवढ्याच या माध्यमातून सांगतो.